नमस्कार मित्रांनो स्वागत सगळ्यांचं मी अनिल कोलते कॉम्प्यटेटिव्ह सायन्स या पुस्तकाचा लेखक आणि तुमचा विज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा मार्गदर्शक मित्रांनो राज्यसेवेची तारीख आता आयोगाने कन्फर्म केली आहे की एक्झाम पंचवीस ऑगस्टलाच होणार बऱ्याच अफवा बऱ्याच चर्चा सुरू होत्या परीक्षा होणार की नाही होणार पोस्टपॉन्डच होणार असं जास्त जणांचं मत होतं पण आयोगाने त्या सगळ्या चर्चांना आता फुल स्टॉप देऊन टाकलं की पंचवीस ऑगस्टला एक्झाम होणार म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपला पेपर आहे आणखी आपल्याकडे आठ दिवस आहेत परंतु हे आठ दिवस कससाठी तर हे आठ दिवस आपल्या ज्या गोष्टी आता राहून गेल्या आहेत रिवाईज करायच्या त्या रिवाइज करण्यासाठी आपला जो कॉन्फिडन्स आहे तो परीक्षेपर्यंत परीक्षा देईपर्यंत अगदी ऑप्टिमम लेवलला पाहिजे तर त्या दृष्टीने थोडंसं नियोजन करणं प्लॅनिंग करणं त्यासाठीचे आठ दिवस असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो सराव प्रॅक्टिस लक्षात ठेवा सो त्याच उद्देशाने मग आपण हे जनरल सायन्सचं सा एक सी क्यूचा डोस डेली डोस म्हणून काही प्रश्नांचा सराव घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला सायन्सच्या प्रश्नांच्या बाबतीत थोडासा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल सायन्सचे प्रश्नांचं सा रिडिंग कसं करायचं टॅकल कसं करायचं ऑप्शन्स कसे निवडायचे शब्द फसवे शब्द कसे ओळखायचे ज्यात आपण सिली मिस्टेक करतो सो या सगळ्या गोष्टींची तयारी तुमची व्हावी यासाठी हा एक आपला ह्या परीक्षेसाठीचा विज्ञानासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणजे जेणेकरून तुम्हाला विज्ञानामधला कॉन्फिडन्स वाढेल तर आपण सुरू करूयात मग आजच्या या सेशनला आपल्या सामान्य विज्ञान सी क्यूचा डेली डोस राज्यसेवा परीक्षेसाठी अंतिम रिव्हिजन तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे बघा सेंद्रिय उत्क्रांती त्याला आपण इंग्रजीमध्ये ऑर्गेनिक इव्होल्यूशन पण म्हणतो डिसेंट विथ मॉडिफिकेशन डिसेंट आणि आसेंट असे दोन शब्द आहेत बघा डिसेंट म्हणजे डाउनवर्ड्स आसेंट म्हणजे अपवर्ड तर असा सिद्धांत कोणी मांडला इव्होल्यूशनच्या बाबतीमध्ये की जे इव्होल्युशन होते स्लो आणि स्टेडिली जे चेंजेस होत आहेत हे स्लो आणि स्टेडिली होत जाणारे जे जा चेंजेस आहेत हे प्रत्येक नवीन येणाऱ्या सजीवाला मॉडिफाय तर करतायत पण ते मॉडिफिकेशन जे ते हळूहळू हळू कमी होत चाललं आहे किंवा त्याच्यामध्ये थोडासा डिसेंट पाहायला मिळतोय तर अशी थिअरी कोणी मांडली होती असा प्रश्न आहे हा तर याचं उत्तर आहे मित्रांनो चार्ल्स डार्विन डार्विनचीच थिअरी आहे इव्हॉल्युशनची त्यानेच हा सिद्धांत मांडला होता की ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन जे आहे जैविक उत्क्रांती जी आहे किंवा सेंद्रिय उत्क्रांती जी आहे इट इज ॲक्च्युली अ प्रोसेस ऑफ डिसेंट विथ मॉडिफिकेशन्स हां म्हणजे डिसेंट तर होतीच आहे ती परंतु त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स पण होत आहेत लक्षात ठेवा डिसेंट विथ मॉडिफिकेशन असा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला होता मग डिसेंट का म्हणलं याचं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे तर डिसेंट याच्यामुळे म्हटलं होतं की डार्विनच्या मते त्याने जो अभ्यास केला तर तो म्हणला की अजूनही बऱ्याचशा प्राण्यांच्या बाबतीमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स कसे आले किंवा काही पॅरे प्ला ॲनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे डिसॲफिअर झाले याच्याबद्दल काही लिंकच नाही आहे म्हणजे बऱ्याचशा प्राण्यांच्या बाबतीमध्ये मिसिंग लिंक्स आहेत मिसिंग लिंक्स मिसिंग लिंक्स म्हणजे त्यांच्या बाबतीत काही गोष्टी स्पष्ट होऊच नाही शकल्या जसं की आर्क्युप्टेरिक्स आहे आर्क्युप्टेरिक्स जो आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा लिंक्स मिसिंग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बर्ड जे आहेत बर्ड्स आपले पक्षी त्यानंतर इन्सेक्ट त्यांना पंख आहेत बघा उडण्यासाठी तर मग ह्या पंखांची अगोदर लिंक कुठे काही भेटतच नाही अचानकच पंख कस काय आले आर्किओटेरिक्स अचानकच एवढा कसा भव्य दिव्य कस काय झाला एवढा ह्यूज कस का काय झाला डायनासोर होते पण माहीत नाही ना लिंक मिसिंग आहे ना त्यांच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स येतात ते कस काय आले अचानक हेच कळत नाही याचा अर्थ डिसेंट येते ते डिसेंट म्हणजे ते लुप्त झालेत किंवा कमी झालेत त्याचा अर्थ होतो असं मत डार्विनचं होतं या प्रश्नाचं उत्तर डिसेंट मॉडिफिकेशन म्हटलं लक्षात ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे खालील विधानातलं अयोग्य विधान ओळखा आयडेंटिफाय द इन करेक्ट स्टेटमेंट प्रश्न पहिले नीट वाचून घ्यायचा घाई करायची नाही इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आपल्याला इनकरेक्ट चुकीचं विधान ओळखायचं आहे पहिलं आहे डीएनए वर धन ऋण प्रभार असतो का येस करेक्ट मित्रांनो हे विधान आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे लक्षात ठेव मी आता स्टेटमेंट वाचून त्या त्या विधानाचं निष्कर्ष कन्क्लुजन तिथेच काढून घेतोय म्हणजे मला गोंधळ होणार नाही लक्षात ठेव पण हे लक्षात ठेवा आपल्याला आयोग्य विधान ओळखायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं सो डीएनए ऋणप्रभार असतो काबा ऋणप्रभार असतो डीएनएवर कारण हे डीएनएचे जे दोन स्ट्रँड्स आहेत ना हे इकडे वरच्या डोकाला फॉस्पेट ग्रुप असतो ओ फोर थ्री मायनस आणि इकडे खालच्या डोकाला ओ OH एच मायनस ग्रुप असतो सो म्हणून डी एन एवर नेट निगेटिव्ह चार्ज असतो असं म्हटलं जातं त्यानंतर आर एन ए आणि डी एन ए आर एन एमध्ये डी एन एपेक्षा एक ऑक्सिजन अणु कमी असतो नाही हे चूक आहे मित्रांनो दिस इज रॉंग आणि मग इनफॅक्ट हेच आपलं उत्तर असणार आहे कारण चार स्टेटमेंटपैकी एकच उत्तर असणार आहे कारण अयोग्य विधान ओळखायचं आहे चारपैकी एकच अयोग्य असणार आहे म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला हे उत्तर आहे आर एन ए आणि डी एन एमधल्या ऑक्सिजनची संख्या डी एन एचा जर फॉर्म्युला तुम्ही पाहिला तर तो आहे सी फाईव्ह एच टेन ओ फोर आणि आर एन एचा जर फॉर्म्युला पाहिला तर तो आहे बघा सी फाईव्ह एच टेन ओ फाईव्ह मग इथे एक ऑक्सिजन जास्त आहे इथे एक ऑक्सिजन कमी आहे लक्षात ठेवा सो हे उलट आहे आर एन एमध्ये एक ऑक्सिजन जास्त असतो डी एन एमध्ये एक ऑक्सिजन कमी असतो सो हेच उत्तर आहे न्युक्लिओटाईडमध्ये नायट्रोजन बेस पहिल्या कार बनवली आहेस करेक्ट आहे पण हा जो नायट्रोजन बेस असतो नायट्रोजन बेस प्युरीन असेल किंवा कोणी असेल तर तो हा जे शुगर आहे ना याच्या पहिल्या कार्बनला जोडलेला असतो आणि पाचव्या कार्बनला फॉस्पेट यस इकडच्या कार्बनला फॉस्पेट जोडलेला असतो इकडे पहिल्या कार्बनला नायट्रोजन बेस जोडले ए सी जी किंवा टी याच्यापैकी एक ठीक आहे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे सो दुसरं ऑप्शन आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आयोग्य विधान आहे चुकीचं विधान आहे लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते गुणसूत्र इंग्रजीतल्या क्ष अक्षरासारखं ॲक्च्युली हे हे बघा सिमिलर टू द लेटर जे जे अक्षरासारखं कुठलं गुणसूत्रे जे म्हणजे कॅपिटलेटर जे आपलं जे ते कुणाशी मॅच करतं असा हा प्रश्न आहे कॅपिटलेटर जे कुणाशी मॅच करतं असा हा प्रश्न आहे ठीक आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गुणसूत्रांचे शेप्स कसे असतात ते सांगतो मला मी मेटासेंट्रिक म्हणजे मध्य केंद्री म्हणजे हे असं असतं गुणसूत्र ठीक आहे सब मेटासेंट्रिक म्हणजे उपमध्यकेंद्री हे असं असतं थोडंसं वरती शिफ्ट झालं बघा ॲक्रोसेंट्रिक म्हणजे हे असं असतं असतं आणि टेलोसेंट्रिक म्हणजे असं असतं आपल्याकडे नसतं टेलोसेंट्रिक इट इज नॉट फाउंड इन ह्युमन्स नॉट इन ह्युमन्स आपल्याकडे नसतं टेलोसेंट्रिक काही प्लॅन्ट आपल्याकडे तीन सापडतात हे पहिलं आहे हे दुसरं आहे आणि हे तिसरं आहे आकार कसे त्याचे बघा मेटासेंट्रिकचा आकार व्ही सारखा असतो व्ही सारखा हे व्ही सारखं दिसतं व्ही सारखं लक्षात मेटासेंट्रिकचा आकार याचा आकार जो आहे सबमेटाट्रिक तो एल सारखा असतो अॅक्रोसेंट्रिकचा सा जे सारखा असतो आणि टेलोसेंट्रिकचा आय सारखा असतो लक्षात आय सारखा ठीक आहे टेलोसेंट्रिकचा आपलं उत्तर काय जे अक्षरासारखं कोणी आपल्याला विचारलं ऍक्रोसेंट्रिक आहे अग्रकेंद्री लक्षात हे दिस इज ऑफ जे हे जे आहे लक्षात त्याचा अर्थ होतो ठीक आहे चला नेक्स्ट ग्लॉसायटिस म्हणजे जीभ लाल होणे हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ग्लॉसायटिस किंवा जीभ लाल होणे हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो जीभ लाल होणे तोंड लाल होणे किंवा जीब याला फोडं येणं जे की युजली डिफिशियन्सी असते बघा बी कॉम्प्लेक्स विटॅमिनची आता एक्झाम्पल्स बघा इकडे पर्याय बघा सगळे बी कॉम्प्लेक्सच दिलेत बी टू बी टू म्हणजे रायबोफ्लेविन असतं बघा बी वन म्हणजे थायमिन असतं हे रायबो असतं बी सेवन म्हणजे बायोटीन असतं बी थे, फाईव्ह जे आहे ते पॅन्टोथेनिक ऍसिड असतं आणि बी थ्री जे आहे ते नायसिन असत मग ग्लासायटिस कशामुळे होतं ग्लॉसायटिस डिफिशियन्सी कशामुळे होते तर ग्लॉसायटिस डिफिशियन्सी जी आहे ते बी टूमुळे होते लक्षात ठेवा बी टूमुळे जीभ लाल होणे किंवा मग तोंड येणे अल्सर्स येणे असे जे प्रकार म्हणतो ना पण ते बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी असते बी कॉम्प्लेक्समध्ये बी वन आणि बी टू दोघं पण येतात पण बी वन मुळे स्पेशली बेरीबेरी नावाचा रोग होतो जो स्पायनल कॉर्डशी संबंधित असतो चेतराज्योशी ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला शरीराचा तोल सांभाळता येत नाही त्याला बेरीबेरी म्हणायचं लक्षात ठेवा ठीक आहे आणि बी थ्री जे आहे नायसिन याच्या डिफिशन्सीमुळे पेलाग्रा नावाचा आजार होतो पेलाग्रा आणि बी सेवन आणि बी फाईव्ह आहेत यांच्यामुळे काही असे विशेष असे सिव्हिअर असे गंभीर स्वरूपाचे आजार होत नाहीत ठीक आहे चलो पुढे रोगप्रतिकारक क्षमता तसेच लिम्फोसाईड पेशींचं विभेदन नियंत्रित करणारे थायमोसिन संप्रेरक कोणत्या ग्रंथीमधून स्रवले जाते बीच ऑफ द फॉलोइंग ग्लँड सिक्रेट्स थायमोसिन दॅट इज अ हार्मोन दॅट रेग्युलेट्स इम्युनिटी ॲज वेल ॲज डिफरन्शिएशन ऑफ लिम्फोसाइट्स म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ लिम्फोसाइट्स म्हणजे लिम्फोशिएट्समध्ये लिम्फोसाइड्समध्ये चेंजेस करणं स्ट्रक्चरली फंक्शनली लिम्फोसाइड्स दोन प्रकार पडतात एक बी लिम्फोसाइड्स आणि एक टी लिम्फोसाइड्स तर हा फरक कोण करतो इम्युनिटी कोण वाढवतं ते हार्मोन जे आहे थायमोसिन ते कुठे तयार होतं तर नावावरूनच लक्षात येतो मित्रांनो थायमोसिन हार्मोन जे आहे हे ऑफकोर्स थायमस नावाच्या ग्रंथीमधून तयार मराठी मराठीमध्ये यौम यौवनलोपी ग्रंथी म्हणतात थायमोस थायमस नावाची ग्रंथी असते थायमस ग्लँड ही आपल्या हार्टच्या वर असते हार्टच्या वर आणि थायरॉईडच्या खाली असते थायरॉइड ग्लँडच्या खाली असते लक्षात थायमस ग्रंथी या थायमस ग्रंथीमधून थायमोसिन नावाचा हार्मोन तयार होतो या ग्रंथीला मराठीमध्ये यवनलोपी ग्रंथी का म्हणतात त्याचं कारण पण समजून घ्या यवनलोपी ग्रंथी याच्यामुळे म्हणतात त्याला कारण ही थायमस ग्लॅन जे मित्रांनो ही लहान मुलांमध्ये आकाराने मोठी असते सत्तर ग्रॅम वजन असते जवळपास आणि प्रौढ व्यक्तींमध्ये तिचा आकार वजन कमी जातं दहाच ग्रॅम राहतं फक्त म्हणून तिला यवनलोपी म्हणजे याचा अर्थ वयानुसार एजनुसार थायमस ग्लँड छोटी 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 होऊन जाते म्हणून तिला आपण युजली यवन लोपी ग्रंथी ह्या नावाने ओळखतो लक्षात ठेवा यवन लोपी ग्रंथी म्हणजे वयानुसार आकार कमी होऊन जाणारी होणारी ग्रंथी लक्षात ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान ओळखा प्रकाशाची तीव्रता जेवढी कमी तेवढा प्रकाश संश्लेषणाचा दर जास्त असतो का हे पर्याय चुकीचा आहे मित्रांनो उलट प्रकाशाची तीव्रता जेवढी जास्त असेल ना तेवढा प्रकाश संश्लेषण दर चांगला असतो म्हणजे युजली टेन डिग्री टू थर्टी फायव्ह डिग्री सेल्सिअस टेम्परेचर विल बी सुटेबल बेस्ट सुटेबल फॉर फोटो सिंथेसिस मग त्यामध्ये टेनच्या खाली गेलं तर होणार नाही टेनच्या पुढे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीसपर्यंत असलं तर सुटेबल आहे कारण युजली सरासरी तापमान ह्याच रेंजमध्ये असतं पस्तीस चाळीसच्या पुढे गेलं तर मग ते काही पिकांसाठी चांगलं राहील काही पिकांसाठी नाही पण युजली हायर टेम्परेचर विल बी गुड इन्स्टेड ऑफ लोअर टेम्परेचर त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे आपल्याला योग्य विधान ओळखायचे लक्षात ठेवा वातावरणातील सल्फर डायऑक्साईड ओझोन कार्बन मोनॉक्साईड यांच्यामुळे फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो यस करेक्ट आहे हे बरोबर आहे सल्फर डायऑक्साईड ओझोन त्यानंतर कार्बन मनॉक्साइड हे सगळे पोल्युटंट्स आहेत अनवॉन्टेड सबस्टन्सेस प्रेझेंट ॲट अनवॉन्टेड प्लेसेस इन अनवॉन्टेड अमाऊंट म्हणजे त्याला पोल्युटंट्स म्हणायचं हे हवेमध्ये जेवढे जास्त असतील तेवढा फोटोसिंथेसिस कमी होतो प्लॅन्टची कार्बन डॉक्साईड सोबत हे सगळे शोषण घेण्याची ॲबिलिटी असल्यामुळे मग सगळे पदार्थ फोटोसिंथिस लापोच करतात त्यामुळे यांच्यामुळे फोटोसिंथिस कमी आहे बरोबर आहे वनस्पतीमध्ये मॅग्नेशियम म्हणजे एम जी मॅगनीज म्हणजे एम एन आयर्न म्हणजे एफ ई नायट्रोजन म्हणजे एन आणि सल्फर यासारख्या सॉल्टची जर डेफिशियन्सी असेल तर फोटोसिंथेसिस कमी होतं यस करेक्ट आहे हे सगळे सॉल्ट्स किंवा हे सगळे क्षार प्रकाश संश्लेषण सं संश्लेषणासाठी अतिशय महत्त्वाचे असतात हो यापैकी मॅग्नेशियम जो आहे हा क्लोरोफिलचा को फॅक्टर असतो क्लोरोफिलचा क्लोरोफिलमधला फॅक्टर आहे तो को फॅक्टर याच्याशिवाय तर क्लोरोफिलचं कामच नाही चालत क्लोरोफिलचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार करायचं तर ते विदाउट मॅग्नेशियम शक्यच नाही आणि बाकीचे पण त्याला सपोर्ट करतात त्यामुळे हे विधान पण बरोबर आहे सो आपल्याला योग्य विधान ओळखायचे होते ब आणि क हे दोन विधान बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन नंबर टू हे याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे ठीक आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट खालील वैशिष्ट्यावरून प्राण्यांचा संघ ओळखायचा आहे आयडेंटिफाय द फायलम ऑन द बेसिस ऑफ डिफरंट डिफरंट कॅरेक्टरस्टिक्स गिवन इन द ऑप्शन्स पर्यायमध्ये जे काही आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत जे काही स्टेटमेंट दिले आहेत त्या स्टेटमेंटचा विचार करून आपल्याला ओळखायचं आहे की ते कुणाचे आहेत कायटीनचं आवरण कायटीन कॅल्शियम कार्बेटचं आवरण असतं लक्षात ठेवा तर ह्या सगळ्यांचा विचार करता कॅल्शियम कार्बोटचं आवरण एकाच त्याचं उत्तर निघू शकतं आपलं मोलुस्काकडचे यांच्याकडे पण नाही आहे यांच्याकडे पण नाही आहे आणि यांच्याकडे पण नाही कायटीनचं आवरण कुणाकडेच नाही फक्त मोलुस्काकडेच आहे बाकीचे मॅच करून घेऊ मुखामध्ये रॅड्युला नावाचा अवयव असतो का यस रॅड्युला नावाचा अवयव असतो आणि त्याच्यामध्ये दात असतात ज्याच्या सहाय्याने ते अन्न बारीक करू शकतात ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टिम म्हणजे यांचं ब्लड कॅरी करायला ब्लड वेसल्स नाही आहेत रक्त जे आहे ते हिमोलिम्फ नावाच्या कॅव्हिटीमध्ये सोडलं तर पोकळीमध्ये तिथून त्या पेशी त्या रक्ताला शोषून घेतात आणि यांच्या रक्ताचा रंग जो आहे तो निळा असतो कारण यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनच्या ऐवजी हिमोसायनिन असतं हिमोसाईनिनमुळे रक्त निळ्या रंगाचं असतं लक्षात ठीक आहे ब्लू कलरचं ब्लड असतं त्यांचं विकसित पचन संस्था यास सिस्टीम सिस्टम यांची फुल्ली डेव्हलपड आहे यांच्या शे मुख आणि पश्च्य डोक पण असतं म्हणजे अँटेरियर पार्ट पण शरीराला पोस्टेरियर पार्टपणे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम पण पूर्णपणे डेव्हलप झाली आहे आतडे पण आहेत आतड्यांचे पण तीन भाग पडले त्यांचे इंटेस्टाईन्स तीन पार्टमध्ये पण डिवाईड झालेले आहेत ठीक आहे सो हे सगळे जे स्टेटमेंट्स आहेत हे लागू होतात मोलुस्का नावाच्या फायलमला मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे दुसरा मोठा संघ आहे सगळ्यात लार्जेस्ट आर्थ्रोपोडा आहे हा दुसरा मोठा संघ आहे साठ हजार स्पेसीस सापडतात यांच्या यांच्या शरीरावर जे शेल असतं ना शेल कवच याचं जे शेल बनतं ना शेल त्या शेलचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला कॉन्कॉलॉजी म्हटलं जातं याच्यावर प्रश्न पण होता मागच्या वर्षी म्हणजे हे विधान पण होतं कॉन्कॉलॉजी म्हणतात स्टडी ऑफ मोलुस्क शेल मोलुस्काच्या शरीरावर असणारा जे कवच so, आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी सेपरेट ब्रांच आहे त्याला कॉन्कोलॉजी म्हटलं तर ठीक आहे सो पहिलं उत्तर जे आहे तेच बरोबर आहे या प्रश्नाचं नेक्स्ट खालीलपैकी विधान इनकरेक्ट स्टेटमेंट्स ओळखायचे आहेत इनकरेक्ट स्टेटमेंट्स ठीक आहे हरित उती जे आहेत हरित उती म्हणजे त्यांना आपण इंग्रजीमध्ये क्लोरेन कायमा टिश्यूज म्हणतो पाण्यावर तरंगायला मदत करतात का नो 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 रॉंग रॉंग पाण्यावर तरंगायला मदत करतात कुठल्या माहिती आहे का त्यांना म्हटलं तर एरेन कायमा टिश्यूज एरेन कायमा म्हणजे वायू होती हरित होती फोटोसिंथेसिस करत असतात यांचं काम हे करणं क्लोरेन कायमा जे आहे ते प्रकाश संश्लेषण करायला मदत करतात पानांमध्ये किंवा जिकडे जिकडे क्लोरोफिल आहे तिकडे एरेन कायमा जलचर वनस्पतींच्या खोडामध्ये असतात यांना एअर कॅव्हिटीज पण म्हणतात एअर कॅव्हिटीज म्हणजे हवा भरलेल्या पोकळ्या पण म्हणतात यांना सो त्या तरंगण्यास मदत करत असतात लक्षात ठेवा ठीक आहे पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू पण म्हणतात पट्टकी स्नायू म्हणजे स्ट्रायटेड मसल्स हा स्ट्राइटेड मसल्स त्यांना इनव्हॉलेन्ट्री म्हणतात का इनव्हॉलेन्ट्री तर मग आता एक इथे लॉजिक लक्षात ठेवायचं आता पट्टकी आणि त्याच्या अपोजिट असतं अपट्टकी आणि हे जे अनैच्छिक आहे ना इनव्हॉलेटरी यांच्यामध्ये सगळे आहेत म्हणजे जे पट्टकीमध्ये आहेत ते अनैच्छिकमध्ये काहीच नाही मग जे स्नायू पट्टकी असतील ते अनैच्छिक नाही ऐच्छिक असतील लक्षात ठेवा त्यामुळे हे पण विधान जे ते चुकच आहे हे पण चुकी हे पण चुकच आहे पट्टकी स्नायूंना अनैच्छिक नाही म्हणत पट्टकी स्नायूंना ऐच्छिक म्हणतात वॉलंटरी म्हणतात वॉलंटरी म्हणजे ज्यांच्या कार्यावर आपण आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकतो आणि इनवॉलंटरी म्हणजे सॉफ्ट मसल असतात सगळे ज्यांच्यामध्ये स्केलेटन अटॅच नसतं बोन्स नसतात त्यांना आपण नॉन स्केलेटल मसल्स पण म्हणतो आणि नॉन स्ट्रायटेड पण म्हणतो त्यांच्यावर पट्टे पण नसतात लक्षात ठीक आहे श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टे की अभिस्तर ना हे पण चूक रेस्पिरेटरी रेस्पारेटरी ट्रॅकमध्ये सिम्पल एपिथेलियल टिश्यूज नसतात सिंपल एपिथेलियल टिश्यूज माउथमध्ये त्यानंतर फूड पाइपमध्ये त्यानंतर आल्वेवलायमध्ये ब्लड वेसल्समध्ये असतात पण रेस्पारेटरी ट्रॅकमध्ये नसतात हे पण चुके किडनीमध्ये ग्रंथील आबिस्तर होती असतात का नाही हे पण चूक आहे किडनीमध्ये ग्रंथील आबिस्तर नसतात ग्रंथील अभिस्तर होती जे आहेत त्या लालग्रंथीमध्ये असतात घाम ग्रंथीमध्ये असतात किडनीमध्ये घनाब्रुप ऊती असतात घनाब्रुप यांच्यामध्ये क्युबायडल टिश्यूज असतात क्युबायडल म्हणजे मित्रांनो हे सगळे सगळे विधानं चुकेत सगळे असत्य आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑल दी अबो वरीलपैकी सगळे विधानं चुकीचे आहेत लक्ष ठीक आहे नेक्स्ट एटी नाईन वेगवेगळ्या लांबीच्या म्हणजे डिफरंट डिफरंट लेंथ आणि काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे एरिया वेगवेगळ्या तीन कॉपरच्या वायर दिल्या आहेत आपल्याला कॉपरच्या वायर त्यापैकी कोणत्या तारेची प्रतिरोधकता प्रतिरोधकता म्हणजे रजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स सगळ्यात जास्त असेल मित्रांनो हे पर्याय वाचण्याच्या अगोदर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिले आपल्याला विचारले इथे लांबी दिले आणि क्षेत्रफळ दिले तारांचे वेगवेगळ्या वेग कॉपरच्या तारांची लांबी आणि क्षेत्रफळ दिले कुणाची रेजिस्टिव्हिटी जास्त असेल असं विचारले आपल्याला बघा लक्ष द्या रेजिस्टिविटी कुणाची जास्त असेल नीटाय का लक्षपूर्वक तर रेजिस्टिव्हिटी जी आहे रेजिस्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ठीक आहे आणि रेजिस्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया मग आपल्याला काय विचारलं कुणाची रेजिस्टिव्हिटी जास्त असेल लांबी डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आणि एरिया इनव्हर्सली म्हणजे ज्याची लांबी जास्त आहे परंतु एरिया कमी आहे एरिया कमी असेल तर रेजिस्टिव्हिटी जास्त असते लांबी जास्त असेल तर रेजिट्यविटी जास्त आहे सो so, जी सगळ्यात लांब असेल आणि तिचा एरिया कमी असेल hmm. म्हणजे जाडी कमी असेल तिची रेजिट्युटी सगळ्यात जास्त असेल बघा मग आता पन्नास सेंटीमीटर लांब आणि एक मीटर म्हणजे ही लांबी सगळ्यात जास्त आहे ज्याची लांबी जास्त आणि एरिया कमी इथे पंचवीस सेंटीमीटर लांब शून्य पॉईंट पाच मिलीमीटर व्याज लांबी जास्त आहे पण हे डायमीटर कमी झाली एरिया कमी झाली दहा सेंटीमीटर आणि दोन मिलीमीटर जाडी जास्त झाली याची रेजिट्युविटी सगळ्यात कमी असेल हे पहिलं जे ना पन्नास सेंटीमीटर आणि एक मिलीटर याची रेजिस्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार कारण लांबी पण जास्त आहे एरिया पण जास्त आहे सो पर्याय क्रमांक एक लक्षात आणि सगळ्यात कमी जर कोणाची विचारली असती तर मग हे दहा सेंटीमीटरवाले सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी कारण का कमी लांबी आणि जास्त जाडी इथे जास्त लांबी आणि जास्त जाडी लक्षात ठीक आहे चलो नेक्स्ट खालीलपैकी कोणी विद्युतधारेचा औष्णिक परिणाम शोधून काढला विच वन ऑफ द फॉलोइंग इज पायनियर इन डिस्कवरिंग द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सोपा प्रश्न मित्रांनो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा शोध कोणी लावला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा शोध लावला यांच्यापैकी जेम्स ज्यूल नावाच्या शास्त्रज्ञाने त्याला ज्यूल्स हिटिंग पण म्हटलं जातं ज्युल्स हिटिंग ज्यूल्सचा नियम जूल हिडिंग काय सांगतो जूल हिडिंग सांगतो की जेव्हा जेव्हा एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरमधून करंट पास होतं जेव्हा एखाद्या वीज वाहक तारेतून वीज वाहून जाते तेव्हा त्या तारेचं टेम्परेचर वाढतं किंवा त्या तारेमध्ये हीट प्रोड्यूस होते तारेमध्ये प्रोड्यूस होणारी हीट कशी मोजायची ते पण सांगितलं यांनी एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी म्हणजे याचा अर्थ ती जी हीट प्रोड्यूस होणार ती हीट, हीट करंटच्या स्क्वेअरशी डायरेक्टली प्रोपोशन असणार त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्सशी डायरेक्टली प्रोपोशन असणार आणि त्यातून किती वेळासाठी करंट फ्लो होते त्याच्याशी त्याच्याशीसुद्धा डायरेक्टली प्रोपोशन असणार याच्यावर गणित पण येऊ शकतात लक्षात ठेवा याचं एकक जे आहे हे ज्यूल आहे कॅलरी पण वापरतात रे एक किलो कॅलरी म्हणजे फोर पॉईंट एटीन ज्यूल्स मग आपण कॅलरीमध्ये जर सांगायचं झालं तर ते पण सांगू शकतो एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवाइड बाय फोर पॉईंट एटीन कॅलरीज वन कॅलरी हां वन कॅलरी ज्यूल फोर पॉईंट एट एन ज्युल्स लक्षात ठेवा हा पण फॉर्मला लक्षात ठेवा जर हीट कॅलरीमध्ये काढायला लागली तर हा फॉर्म्युला जर हिट जूल मध्ये लागली तर हा फॉर्म्युला ठीक आहे याच्यावरच आपलं उ... इलेक्ट्रिक बल्ब काम करतो याच्यावरच आपलं हिटर काम करतो याच्यावरच आपली शेगडी काम करते ह्याच इफेक्टर लक्षात ठेवा इस्त्री पण याच्यावरच काम करते इस्त्रीमध्ये तुल मायकामध्ये ठेवली असते कॉइल मायका इज गुड कंडक्टर ऑफ हिट अँड बॅड कंडक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रश्न येऊन गेला याच्यावर बल्बमधले टंगस्टनचं फिलामेंट असतं लक्षात ठेवा आणि हिटरचा फिलामेंट जे आहे रॉड जो आहे तो नायक्रोनचा असतो इलेक्ट्रिक आयरनची कॉईल पण नायक्रोमचीच असते नायक्रोम निकेल क्रोमियम मॅगनीज आणि आयरनचं बनतं निकेल क्रोमियम मॅगनीज आणि आयरन पुढे एक समान वर्तुळाकार गतीमध्ये प्रयोगाची दिशा कोणत्या बाजूने असते द डिरेक्शन ऑफ ॲक्सलेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज हे सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असं तर डिरेक्शन कुठे असते तर हे सेंटर आणि मित्रांनो सेंटर ऑलवेज याला परपेंडिक्युलर असते लक्षात डायरेक्शन परपेंडिक्युलर टू वेलोसिटी हे डायरेक्शन ही परपेंडिकुलर आहे कळे लंब रुपये टू द वेलोसिटी सो पर्याय क्रमांक चार वेगाला लंब असते वेगाला लंब असते डायरेक्शन वेगाला लंब ठीक आहे परपेंडिक्युलर टू वेलोसिटी नेक्स्ट बहिर्मुख भिंगाचं नाभी अंतर पंधरा सेंटीमीटर आहे वस्तूच्या समान आकाराची वास्तव प्रतिमा जर मिळवायची असेल म्हणजे रिअल इमेज तर किती अंतरावर ठेवली पाहिजे कॉन्वेक्स लेन्स हॅज अ फोकल लेंथ ऑफ फिफ्टीन सेंटीमीटर ॲट वॉट डिस्टन्स शूड अँड ऑब्जेक्ट बी प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द लेन्स टू गेट अ रिअल इमेज ऑफ द सेम साईज मित्रण हे गणित सोडवायचं नाही तर तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे कुठलं माहिती आहे सेम साईजची इमेज केव्हा तयार होती माहिती कॉन्व्हेक्स लेन्ससाठी कॉनक्यू कॉन्वॅक्स लेन्ससाठी कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉनक्योमिरर यांच्यासाठी सेम साईजची इमेज तेव्हा तयार होते जेव्हा ती तो जो ऑब्जेक्ट आहे समजा आता कॉन्व्हेक्स लेन्स आहे ना हा ह्या कॉन्वॅक्स लेन्स समोर जर सेंटरवर ऑब्जेक्ट असेल सेंटरवर सेंटरवर तर इमेज सेंटरवर तयार होते इथे इमेज तयार होते हा ऑब्जेक्ट ही इमेज आहे दिस इज ऑब्जेक्ट दिस इज इमेज याच्या हाफ असते फोकल लेंथ ही फोकल लेंथ असते समजा फोकल लेंथ किती दिली आपल्याला पंधरा सेंटीमीटर दिले पंधरा सेंटीमीटर फोकल लेंथ दिली आहे ठीक आहे पंधरा सेंटीमीटर फोकल लेंथ दिली तर हे ही रेडियस असते फोकल लेथच्या दुप्पट रेडियस असते म्हणजे हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स जे आहे ते थर्टी सेंटीमीटर असणार लक्षात म्हणजे थर्टी सेंटीमीटर जेव्हा ऑब्जेक्ट असेल तेव्हा त्याची इमेज थर्टी सेंटीमीटर तयार होईल साईज सेम असेल आणि रिअल इमेज तयार होईल लक्षात ठेव रिअल इमेजची रिअल इमेज असते ह्या प्रिन्सिप्लिचे खाली इमेज असेल तर रिअल असते वरती असले तर आभासी असते याला सोडवायची गरज नाही सिम्पल लॉजिक वापरायचे पंधरा सेंटीमीटरचे दुप्पट म्हणजे थर्टी सेंटीमीटर हे उत्तर यायचं लक्षात ठेवा सेम साईजची इमेज जर हवी असेल तर सेम साईजची सेंटरलाच ऑब्जेक्ट पाहिजे इमेज सेंटरच तयार होईल ऑब्जेक्ट सेंटरला असलं तर इमेज सेंटरला तयार होते सेम साईजची असते मग ते कॉन्वेक्स लेन्स असतो नाही तर कॉनक्यु मिरर असो फक्त कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिररला हा नियम लागू होत नाही कारण तिकडे इमेज नेहमी छोटे असतात सेम साईजची तर तयारच होत नाही आणि मोठी मन तयार नाही लक्षात ठीक आहे चला शॉर्ट सर्किटच्या वेळी सर्किटमधला विद्युत प्रभाव ॲट द टाइम ऑफ शॉर्ट सर्किट द करंट इन द सर्किट म्हणजे जेव्हा शॉर्ट सर्किट होतं आपल्या घरामध्ये वायरिंग बिरिंग जळून जातात इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जळून जातात व्होल्टेज वाढल्यामुळे अचानक तर तेव्हा काय असतं नेमके याच्यापैकी कुठली सिच्युएशन असते करंट जे आहे ते रिड्यूस होतं का शक्यच नाही रिड्यूस कस किल वाढणार डज नॉट चेंज शक्यच नाही इनक्रिजेस हेवीली यस करंट जे आहे ते इन्क्रीजेस हेवीली म्हणजे मोठ्या प्रमाणावर वाढतं म्हणूनच तर शॉर्ट सर्किट होतं ना फ्लक्चुएशन झाल्यानंतर नाही होत फ्लक्चुएशन झाल्यानंतर बंद पडून जातं सप्लाय करंट जर कंटिन्यूअसली वाढत राहिलं तरच शॉर्ट सर्किट होतं कारण करंट वाढलं तर टेम्परेचर वाढतं टेम्परेचर वाढलं की वायरिंग सगळी जळून जाते लक्षात ठेव त्याला शॉर्ट सर्किट म्हणतात सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट बस बसस्टँडपासून सुरू होणारी आणि एक समान त्वरणाने म्हणजे युनिफॉर्म ॲक्सलेशनने जाणारी बस दहा मिनिटात वीस किलोमीटर पर आवर वेगाने जाते तर बसचं त्वरण किती असेल आता इथे गडबड काय मित्रांनो टी जे दिले ना टी हे दहा मिनटं दिले याला आवरमध्ये कन कन्वर्ट करतो वन झिरो पॉईंट वन सिक्स सेवन आवर लक्षात आणि बाकी तर मग आता यू जे इनिशियल झिरो आहे स्टँडवरून निघाली ती आणि व्ही जे आहे ते वीस किलोमीटर पर आवर आहे आता आपलं फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस यू है। ए टी व्ही दिला आहे आपल्याला वीस यू शून्य आहे ए आपल्याला काढायचं आहे इन टू झिरो पॉईंट वन सिक्स सेवन देअर फोर ए इज इक्वल टू ट्वेंटी डिवायडे बाय झिरो पॉईंट वन सिक्स सेवन ए इज इक्वल टू आता हे हंड्रेड अँड नाइनटीन पॉईंट सेवेंटी सिक्स येतं एकशे एकोणावीस पॉइंट सात तर त्याला जवळचं उत्तर हे एकशे वीस किलोमीटर आवर स्क्वेअर हे त्याचं उत्तर असलं पाहिजे एकशे वीस किलोमीटर पर आवर स्क्वेअर पर्याय क्रमांक दोन ह्या फॉर्म्युला सोडवायचं लक्षात ठीक आहे चलो नेक्स्ट नाईंटी फाईव्ह जेव्हा आपण उकळत्या नळीमध्ये लेड नायट्रेट टाकतो उकळत्या नळीमध्ये एक ग्लास ट्यूब आहे त्याच्यामध्ये पाणी येते उकळते त्याच्यामध्ये लेड नायट्रेट टाकला आपण लेड नायट्रेट म्हणजे पी बी एन ओ थ्री बाय टू तेव्हा तिथे तपकिरी वाफेचं उत्सर्जन होतं तपकिरी म्हणजे आपल्या तिकडे ब्राऊन फ्युम्स बाहेर पडताना दिसतात तर ब्राऊन फ्युम्स कुठल्या गॅसच्या असतात लक्षात तर सिंपल उत्तर आहे हे एनओ थ्री म्हणजे नायट्रेट ना याचं होणार नायट्रोजन डायऑक्साईड एनओ टू होणार गॅस दुसरं कुठलंच ऑप्शन नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार आहे हा तो ब्राऊन कलरचा गॅस असणार आहे जो त्या लेड नायट्रेटमधून इव्हॉल्व्ह होणार किंवा बाहेर पडणार लेड नायट्रेट नावाचा गॅस ठीक आहे चलो नेक्स्ट जोडायला व्हायचं आहे जॉन डाल्टन जोसेफ प्रॉस्ट अँटोनी लॅवेझो आणि जोसेफ लुई गेलुसॅक याने सांगितला लोसे जोसेफ लुई गेलुसॅकने सांगितला आकारमानुसार निश्चित प्रमाणाचा नियम गॅस प्रेशरला सांगितलं गॅस व्हॉल्युमला गॅस लॉ जोसेफचा म्हणजे डचं एक आहे बघा डचं एक दोन ठिकाणी ठीक आहे त्यानंतर जोसेफ सॉरी अँटोनी लॅवा आहे याने वस्तुमान अक्षतेचा नियम सांगितला म्हणजे कच चार कच चार इथंच आहे फक्त म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे जॉन डाल्टनचं च दोन आहे आणि बचं तीन आहे संपलं हे त्याचे हे नियम आहेत बघा वेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेले रासायनिक अभिक्रियांबद्दल किंवा गॅसेसबद्दल लक्षात ठेवा ठीक आहे खालीलपैकी बाबतीत काय खरं नाही काय खरं नाही म्हणजे असत्य ओळखायचं आहे इनकरेक्ट ओळखायचं आहे चुकीचं ओळखायचं आहे प्रत्येक कार्बनाणू चार कार्बन अणूंशी जोडला असतो यस 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 करेक्ट आहे हे बरोबर आहे कार्बनाणूची थ्री डायमेन्शनल रचना असते हे पण करेक्ट आहे कठोर म्हणजे हार्ड सबस्टन्स जे आहेत पदार्थ आहेत त्यांना कापण्यासाठी वापरलं जातं यस हे पण करेक्ट आहे वंगन म्हणून वापरलं जात नाही रॉंग वंगन म्हणून वापरलं जात नाही वंगन म्हणून ग्राफाईट वापरतात ग्राफाईट वापरतात कारण ग्राफाईट सॉफ्ट आहे त्याचा उपयोग लुब्रिकंट म्हणून केला जातो लुब्रिकंड म्हणजेच वंगन जो की घर्षण कमी करणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो ठीक आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो नेक्स्ट एक्स बाबती बाबतीमध्ये कोणतं विधान योग्य आहे विथ स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग विथ एक्स रेज एक्स रेच्या बाबतीमध्ये कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे तर मित्रांनो पहिलं आहे विद्युत क्षेत्रातून विचलित होतात म्हणजे डिफ्लेक्ट होतात म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमधून जाताना दिशा बदलतात का आणि मॅग्नेटिक फील्डमधून होत नाही का चूक दिस इज रॉंग दुसरं विधान त्याच्या अपोजिट आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होतात आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये होत नाही का हे पण चूक आहे लक्षात ठेव कारण एक्सरेजवर कुठलाही चार्जेस नाही आहे त्यामुळे एक्सरेज ना इलेक्ट्रिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होतात ना मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होतं कुठेच डिफ्लेक्ट होत नाही त्या लक्षात ठेवा मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीमध्ये डिफ्लेक्ट होतं नाही चूक मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये विचलीन होत नाही यस हे करेक्ट आहे नॉट गेट डिफ्लेक्टेड बाय अन इलेक्ट्रिक फील्ड ऑर अ मॅग्नेटिक फील्ड हे उत्तर यायचं या प्रश्नाचं बिकॉज एक्स रेज जे आहेत ते अननोन रेज आहेत न्यूट्रल रेज आहेत त्यांच्यावर ना इलेक्ट्रिक फील्डचा परिणाम होतो ना मॅग्नेटिक फील्डचा परिणाम तसं अल्फा जर विचार केला डिफ्लेक्ट होतात बीटा जर विचार केला डिफ्लेक्ट होतो गॅमा पण डिफ्लेक्ट होत नाही ना मॅग्नेटिक फील्डने ना इलेक्ट्रिक फील्डने लक्षात ठेवा अल्फा होतात कारण आल्फावर चार्ज आहे पॉझिटिव्ह बीटा होतो कारण त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे लक्ष ठीक आहे चलो नेक्स्ट मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट डिपेंड्स ऑन विच ऑफ द फॉलोइंग पहिला आहे द नंबर ऑफ आयसोटोप्स नो द मास नंबर नो म्हणजे समस्थानिकांची संख्या वस्तुमान नाही टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स नो मूलद्रव्याच्या सर्वात बाहेरील कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स यस हे करेक्ट आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल विल डिसाइड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट वेदर इट इज स्टेबल वेदर इट इज रिॲक्टिव्ह इफ इट इज रिॲक्टिव्ह हाऊ मच इट इज रिएक्टिव लेस ऑर मीडियम और हाय वगैरे 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 म्हणजे एखादं मुलग्र क्रियाशील आहे की नाही त्याचे रासायनिक गुणधर्म कसे असणार हे त्याच्या शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरतं लक्षात ठेवा ठीक आहे लास्ट क्वेश्चन इमल्शन मध्ये काय असतं इमल्शन व्हॉट डज एन इमल्शन कंटेन मित्रांनो इमल्शन हे एक प्रकारचं कोलाइड आहे कोलाइड हे एक प्रकारचं हेट्रोजिनियस मिक्सर आहे ज्याच्यामध्ये सबस्टनसेस डिझॉल्व्ह झालेले नसतात परंतु मिक्स झालेले असतात परंतु साईज कमी असते मग हे इमल्शन जे आहे याला मराठीमध्ये पायस पण म्हणतात याच्यामध्ये एक घटक लिक्विड असतो द्रव असतो आणि एक घटक सॉलिड असतो लक्षात ठेवा इमल्शनमध्ये पायस ठीक आहे इमल्शन म्हणजे पायस त्याच्यामध्ये एक घटक लिक्विड आणि एक घटक सॉलिड असतो ठीक आहे इमल्शन किंवा पायस इमल्शन किंवा एकदा त्याला आपण कन्फर्म कन करून घेऊयात म्हणजे परत गोंधळ नको आपला इमल्शनच्या बाबतीमध्ये ठीक आहे हिमल्शियनमध्ये जे आहे मित्रांनो एक दोन्ही प्रकारचे सबस्टन्स जे ना ते लिक्विड सॉलिड नाही दोन्ही पण लिक्विड असतात ठीक आहे बरं झालं कन्फ्युजन दोन्ही लिक्विड असतात याचं उदाहरण आहे मिल्क मिल्क हे प्रकारचं त्या दोन्ही लिक्विड असतात दोन्ही द्रव असतात दोन द्रवांचं मिक्सर आहे इट इज अ मिक्सर ऑफ टू लिक्विड्स लक्षात ठीक आहे एक लिक्विड आणि एक सॉलिड ब्लड असतं बघा ब्लड रक्त रक्त लक्षात ठेवा त्याला आपण हिमल्शनने म्हणत ब्लडला ब्लडला आपण सोल्युशन म्हणतो लक्षात ठीक आहे चला मित्रांनो हे झाले आपले Uh, येणाऱ्या एक्झामसाठीचे विज्ञानाची एक तयारी म्हणून थोडीशी रिव्हिजनसाठीचे महत्त्वाचे प्रश्न अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी पुन्हा भेटत राहूयात आत, आता राज्यसेवा संपली की नंतर मग कंबाईनसाठी पण अशी तयारी करूयात लवकरच भेटूयात पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच हिंद बाय बाय थँक्यू